तर आपण रॅपिड फायर क्वेश्चन्सना सुरुवात करूया. राजकारणात आला नसतात तर काय करत असता तुम्ही? मतदान तर 100% केलं असतं. पण प्रोफेशन वाईज वकील का अभिनय? कदाचित फोटोग्राफर झालो असतो कदाचित. पण एक आहे की मला आता पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील या प्रोफेशनमध्ये, आणि मला टाउन प्लॅनिंग हे माझं एक आवडता विषय आहेच, एज्युकेशन रिफॉर्म्स आहे, आणि ते जर मला करायचं असेल तर पॉलिटिक्सशिवाय त्याला. ओके, ठाकरे कुटुंबीय सोडून तुमचा आवडता पॉलिटिशियन कोण? एक टोनी ब्लेअर आहेच, नेल्सन मंडेला. पॉलिटिशियन इंडियन मध्ये माझे आजोबा. ठाकरे कुटुंबीय सोडून असं म्हणजे मी जर ठाकरे कुटुंबीयच्या बाहेर असतो तरी? नाही, प्रश्न स्पेसिफिक आहे. तसं युती करायला आहेत म्हणजे भाजप बरोबर युती करायला आवडेल. आवडता नेता कोण? आवडता नेता माझे आजोबा आणि माझे बाबा. कोणाची भीती वाटते? भीती आई बाबा कोणाची? नाही म्हणजे काही चुकीचं केलं तर दोघांची, पण सहसा काही होत नाही चुकीचं. तर नाही, तसं कधी घरात असं ऍटमॉस्फिअर नव्हतं की कोणाची भीती वाटायला पाहिजे. म्हणजे इव्हन आजोबांबरोबर आम्ही अरेतुरेवर होतो, म्हणजे आजा आम्ही आजोबांना हाक मारायचो आणि अरे आजा कसा आहे वगैरे. तर कधी भीतीचा असा ऍटमॉस्फिअर कधीच नव्हतं घरात. शेवटचा पाहिलेला मराठी चित्रपट कोणता? चुंबक की असं काहीतरी होतं, तो चुंबक ना, त्याची गळ्यातली ती माळ हरवते आणि ते. हा हा. सोशल मीडियावर कोणाला ऍक्टिव्हली फॉलो करता? मी जास्तीत जास्त फुटबॉलच ना करतो, कारण राजकारण हे 24 तास चालू असतं आणि मला बोलायला आवडतं राजकारण. मी घरी पण वातावरण राजकारणाचं असतं, पण सोशल मीडियावर अर्थात फुटबॉलर्स असतात काही राजकारण्यांना फॉलो करतो, पण एक थोडं वेगळं ह्याच्यात बघण्याचा प्रयत्न करतो की काय चालू आहे. ओके, स्वयंपाकात काय करता येतं? काय बिघडवता येतं? खूप बिघडवता येतं. करता येतं मला वाटतं पोळी थोडी करता येते, ब्रेडवर चीज लावता येतं, जॅम लावता येतं, पाणी जर गरम असेल तर चहा बनवता येतं डिप डिप. ओके, आत्ता खिशात किती पैसे? नाही तर काहीच नाही, मी कधीच घेऊन नाही फिरत. ओके, सध्या कोणती सिरीज? मला वाटतं प्रत्येक राजकारणी तुमच्या शोवर तेच बोलतो ना, खिशात काय घेऊन. सध्या कोणती सिरीज बिंज वॉच करत आहात? कुठचीच नाही, मी प्रत्येक बघण्याचा प्रयत्न केला पण अजून कुठचीच अशी आवडली नाहीये. ओके ओके, एका शब्दात रिॲक्ट करा. मी नावं घेणार आहे माणसांची आणि तुम्ही रिॲक्ट करा. उत्तर एकच असणार, फार छान. नारायण राणे. जाऊ दे. जाऊ दे हे उत्तर आहे. काही काही गोष्टींवर घरी संस्कृती अशी की बोलायचं नाही असं सांगितलेलं आहे की कोणावर काही सोडून द्यायचं. दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेते. अबोल कोल्हे. जाऊ द्या. बघा, बॅटिंग करताना जे स्टंपर बॉल येतात ते आपल्याला खेळायचे असतात, सिक्सर मारायचे असतात. जे बॉल वाईट जाणार आहेत त्याला सोडून द्यायचं आपण, कशाला खेळायचं त्याच्यात. तिसरं नाव राज ठाकरे. जाऊ द्या, दौंड सोडून. पण तुम्ही प्रत्येक प्रश्नाला बगल देताय. मी बॅटिंग चांगली करतोय. तुम्ही म्हणजे यु आर नॉट प्लेइंग द गेम. सी, जर व्हाइट बॉल मध्ये मला रन्स मिळत असतील आता मग कशाला बॅट टाकायची आउट टीम. मी समजू शकते पुढचं जे मी नाव घेणार आहे त्याच्यावर मग तुम्हाला आता काही. अच्छा, दिशा पाटनी. मैत्रीण. ओके, हु इज द रियल टायगर? हु इज द रियल टायगर? हर फ्रेंड टायगर. ओके, नाही ते दोघेही माझे चांगले ओळखीचे आहेत आणि म्हणजे मी पण त्याला विचारायला पाठवलं की अरे बाबा प्लीज, कारण ते दोघं खरोखर माझे चांगले ओळखीचे आहेत. आणि ओके, कोणती सुपर पॉवर निवडाल? कोणाला दुःख झालं का? कोणती सुपर पॉवर निवडाल, उडणे का अदृश्य होणे? यू वॉन्ट टू बी अ सुपरमॅन ऑर यू वॉन्ट टू बी मिस्टर इंडिया? सी, ऑफकोर्स उडणे ही खरोखर एक सुपर पॉवर आहेच, पण मी खूप वेळा हीच प्रार्थना करत असतो सुपर पॉवरची की कोणाला हात लागून कोण बरं होत असेल तशी सुपर पॉवर खरं आली पाहिजे. मग म्हणजे हे माझं जेन्युइन उत्तर आहे, पण अर्थात ह्या दोन चॉईसमध्ये उडणे. शेवटचा रॅपिड फायर क्वेश्चन आहे, तुमचं टोपण नाव काय? माझं टोपण नाव वेगळे वेगळे, ॲडी, आधी, हे दोन आहेत. या, हे दोन तर आहेत. ओके, हिंदू हृदय सम्राट तुम्हाला काय म्हणायचं? ॲडी. Thank you.
थँक्यू व्हेरी मच.